हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण चालू घडामोडी कंबाईन पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारा घटक त्याच्यामध्ये पुढच्या भागावर सुरुवात करतो आहे. बराचसा घटक आपण डिस्कस करणार आहोत. निधन वार्तामध्येच इम्पॉर्टंट असणारा हा टॉपिक असणार आहे. दुसरं म्हणजे अनअकॅडमी हे ॲप तुम्ही जर डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा. भारतातलं सर्वात मोठं लर्निंग ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी अनअकॅडमी ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला रेफरल कोड किंवा तुम्हाला फ्री ॲक्टिव्ह प्लॅन ॲक्टिवेट करण्यासाठी त्या ठिकाणी रेफरल कोड टाका असं विचारलं जाईल. तेव्हा MPSC TRIC 6716 हा रेफरल कोड टाका. दररोज आपलं स्पेशल क्लास फ्रीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी होते. तुम्ही अटेंड करत चला, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. ओके, जिथे लाईव्ह क्लासेस होत असतात तुम्हाला त्याचा फायदा होत राहील. ठीक आहे, ओके. तर ही गोष्ट लक्षात असू द्या. तर आज आपण निधन वार्तामधल्या हा घटक ऑलरेडी पाहिला होता. श्रीराम लागू यांचा ऑलरेडी मी कवर केलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. किंवा अरुण काकडे यांच्याबद्दल डिस्कस केलं होतं. तिसरा जो घटक येतो निधन वार्तामधला तो महत्त्वाचा म्हणजे टी एन शेषन यांच्याबद्दल जर विचारलं तर पहिला घटक त्यांचं पूर्ण नाव काय. पूर्ण नाव आहे तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन, हे त्यांचं पूर्ण नाव आहे. कोणत्या केडरचे ते IAS अधिकारी म्हणून ओळखले जातात, म्हणजे केडर कोणतं तुमचं ते तुम्हाला तिथं ओळखणं गरजेचं आहे. तर त्यांचं केडर कोणतं, तर हे तमिळनाडू केडरचे IAS अधिकारी आहेत. 1955 तमिळनाडू केडरचे IAS अधिकारी आहेत, हा घटक लक्षात ठेवा. त्यानंतर टी एन शेषन यांच्याबद्दल जर तुम्हाला विचारलं गेलं तर ते कितीवे निवडणूक आयुक्त म्हणून ओळखले जातात, तर हे 10वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ओळखले जातात. किंवा त्यांना इलेक्शन किंग म्हणून ओळखलं जातं. आचारसंहिता असू द्या किंवा बऱ्याच गोष्टी संदर्भात त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. याबरोबर तुम्हाला 10वे निवडणूक आयुक्त लक्षात ठेवतानाच त्यांचा कार्यकाळ पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण तो कार्यकाळ आहे 12 डिसेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1996, म्हणजे 90 ते 96 असा त्यांचा कार्यकाळ येतो. हा घटकसुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं जास्त इम्पॉर्टंट ठरतो. ठीक आहे, 10वे मुख्य निवडणूक आयुक्तानंतर कितवे कॅबिनेट सचिव म्हटलं तर ते 18वे कॅबिनेट सचिव म्हणून ओळखले जातात 1989. ओके, मग दोन गोष्टी. एक म्हणजे त्यांना मिळालेला रेमन मॅक्सेसे पुरस्कार आणि दुसरा म्हणजे राष्ट्रपती पदासाठी त्यांनी निवडणूक लढवली होती. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक 1997 लढवली होती. KR नारायणन यांच्याकडनं त्यांचा पराभव झालेला होता. आणि 1996 त्यांना रेमन मॅक्सेसे या पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलं. तर तो सरकारी सेवेसाठी देण्यात येणारा रेमन मॅक्सेसे पुरस्कार आहे ना, तर तो देण्यात आला आहे टी एन शेषन यांना. म्हणजे तुम्हाला हे जे घटक आहेत ना, हे घटक आहेत किंवा हे जे मुद्दे आहेत ना, याच्यावर फोकस करावा लागेल. याच्या व्यतिरिक्त दोन पुस्तकं त्यांची तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. टी एन शेषन यांची पहिलं पुस्तक आहे द डिजनरेशन ऑफ इंडिया आणि दुसरं पुस्तक आहे अ हर्ट फुल ऑफ बर्डन. दोन्ही घटक इम्पॉर्टंट, द जनरेशन ऑफ इंडिया, अ हर्ट फुल ऑफ बर्डन. ओके, याच्यावर तुम्ही थोडासा फोकस करा. यांचं निधन कधी झाले, 10 नोव्हेंबर 2019 रोजी निधन झालेलं आहे, हे पण माहीत असू द्या. मग यांची सचिव पदाची कारकिर्द बघितली, म्हणजे कॅबिनेट सचिव व्हायच्या अगोदर, 18वे कॅबिनेट सचिव व्हायच्या अगोदर कोणत्या कोणत्या विभागामध्ये त्यांनी सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता. तर अनुवर्ज आयोगाचे सचिव होते. 72 ते 76 अंतराळ विभागाचे सचिव राहिलेत. 80 ते 85 अंतरिक्ष मंत्रालयाचे राहिलेत. 85 ते 88 पर्यावरण व वने मंत्रालय. 88 त्यांना संरक्षण सचिव बनवण्यात आलं आणि 89 ते कॅबिनेट सचिव आणि 90 मुख्य निवडणूक आयुक्त. लक्षात येते का, जास्त करून काय ओळखले जातात तर मुख्य निवडणूक आयुक्तामुळं यांची कारकीर्द जास्त गाजली. म्हणजे तुम्हाला हे पण लक्षात राहू द्या, अनुवर्ज आयोग, अंतराळ विभाग, अंतरिक्ष मंत्रालय, पर्यावरण वने मंत्रालय, संरक्षण सचिव, कॅबिनेट सचिव, हे सुद्धा छोटे छोटे जरी घटक असले तरी सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होईल. ओके, आय होप हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. पुढची व्यक्ती आहे राममोहन म्हणजे ही व्यक्ती. ठीक आहे, राममोहन यांचं पण निधन झालं आहे. 11 ऑक्टोबरला यांचं निधन झालं आहे. ठीक आहे, यांना भारतीय अॅनिमेशनचं जनक किंवा सचेत पेटाचं जनक म्हणून ओळखलं जातं. राममोहन यांना मग लक्षात काय ठेवायचं, अॅनिमेशनचे जनक म्हणजे राममोहन. ठीक आहे, मग यांना मिळालेला पुरस्कार पद्मश्री, की ज्यांना 2014 मिळाला होता पद्मश्री पुरस्कार. आणि दुसरं म्हणजे ग्रॅफिटी अॅनिमेशन हा स्टुडिओ त्यांनी 1995 स्थापन केला होता आणि त्यामधूनच त्यांनी ग्रॅफिटी अॅनिमेशन स्कूलची स्थापना केलेली होती. तर राममोहन यांच्याबद्दल ना हे तीनच मुद्दे फक्त लक्षात ठेवले तरी तुम्हाला मोर दॅन इनफ आहे. ओके, भारतीय अॅनिमेशनचे जनक, 2014 पद्मश्री पुरस्कार, 1995 ग्रॅफिटी अॅनिमेशन हा स्टुडिओ आणि त्यातून ग्रॅफिटी अॅनिमेशन स्कूलची झालेली स्थापना. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की परीक्षेला विचारण्यासारखा पॉईंट आहे तो म्हणजे गिरीश कर्नाड यांचं निधन झालं, त्याच्यामुळे ते जास्त चर्चेत आले होते. गिरीश कर्नाड म्हटलं की तुम्हाला यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जसं की सुरुवात 1961 वयाच्या 23व्या वर्षी ययाती हे पहिलं नाटक, कन्नड नाटक त्यांनी कन्नड भाषेमध्ये लिहिलेलं पहिलं नाटक होतं. कोणतं? ययाती, 1961. त्यांनी कोणत्या चित्रपटातून दिग्दर्शनास प्रारंभ केला असं जर तुम्हाला विचारलं जाईल तर त्या चित्रपटाचं नाव आहे वंशवृक्ष, 1972.
वंशवृक्ष हा सुद्धा कन्नड चित्रपट आहे आणि याच्यातून दिग्दर्शनास प्रारंभ केला. आणि जेव्हा यांनी दिग्दर्शनास याच्यातून प्रारंभ केला वंशवृक्ष, तर या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता 1972 ला. तर 4 वेळा फिल्मफेअर मिळाला आहे त्यांना, म्हणजे 4 वेळा कशासाठी, एक वंशवृक्ष चित्रपट आहे कन्नड, दुसरा चित्रपट आहे काडू म्हणून तो सुद्धा कन्नड चित्रपट आहे, आणि तिसरा आहे ओंदा नंडू कालाडल्ली 1978, यालासुद्धा चित्रपट दिग्दर्शनासाठी त्यांना फिल्मफेअर मिळाला आहे. पण एकदा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी सुद्धा त्यांना फिल्मफेअर मिळाला आहे. तो घटक फक्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे गोधूली 1980 साली या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. गोधूली, गोधूली हा घटक तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता, हा घटक तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता, ठीक आहे, हा महत्त्वाचा पॉईंट. त्याच्यानंतर तुम्हाला फोकस करताना इतर मुद्द्यामध्ये, जसं की मी म्हटलं या ठिकाणी सुरुवात करताना आपण डिस्कस केलं होतं की तुम्हाला वंशवृक्ष लक्षात ठेवा चित्रपटातून दिग्दर्शनास प्रारंभ, तसं त्यांचा संस्कार नावाचा चित्रपट होता 1970 सालचा, कन्नड चित्रपट आहे, परंतु या चित्रपटाला कन्नड भाषेकरता पहिले राष्ट्रपती सुवर्ण कमळ मिळालं होतं. लक्ष देते का, संस्कार नावाचा कन्नड चित्रपट कन्नड भाषेत करता पहिलं राष्ट्रपती सुवर्ण कमळ त्यांना मिळालं होतं, त्यामुळे हा तिसरा घटक तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर चौथा घटक म्हणजे त्यांचा शेवटचं नाटक कोणतं, राक्षसा तांगडी 2018, ते सुद्धा कन्नड भाषेमधलंच होतं. म्हणजे हे सर्व मुद्दे आहेत ना तुम्हाला तर गिरीश कर्नाड यांच्याबद्दल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ययाती पहिलं नाटक कन्नड भाषेतलं, वंशवृक्ष दिग्दर्शनास केलेला प्रारंभ, संस्कार कन्नड चित्रपट कन्नड भाषेकरता मिळालेलं पहिलं सुवर्ण कमळ, राक्षसा तांगडी शेवटचं नाटक, हे सगळं घटक तुम्हाला इथं पाहणं गरजेचं ठरेल, किंवा तुम्हाला याच्यावर फोकस करणं महत्त्वाचं ठरेल, ठीक आहे. त्यानंतर पुढच्या पॉईंटकडे जाऊया. याच्यामध्ये तुम्हाला दोन घटक, त्यांनी मराठी चित्रपटा उंबरटा यामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे पण ते ओळखले जातात. त्यांना मिळालेले पुरस्कार, गिरीश कर्नाड यांना मिळालेल्या पुरस्कारामध्ये काही घटक तुम्हाला फोकस करावे लागतील. पुरस्कार म्हणजे त्यांना पद्ममधला पद्मविभूषण मिळाला नाही, परंतु पद्मश्री आणि पद्मभूषणमध्ये त्यांना 18 वर्षांचा फरक आहे. पद्मश्री 1974, पद्मभूषण 1992, ठीक आहे. पद्मविभूषण मिळाला आहे का, नाही. साहित्य अकादमी त्यांना 1994 साली मिळाला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना 1998 साली मिळाला आहे. 74, 92, 94, 98 हासुद्धा घटक तुम्हाला गिरीश कर्नाड यांच्याबद्दल थोडासा फोकस करावा लागेल. दुसरं म्हणजे त्यांना एकूण राष्ट्रीय चित्रपट किती वेळा मिळाला आहे, 10 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. किती वेळा, 10 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ठीक आहे. आणि आत्मचरित्राचं नाव आहे अडाडतं आयुष्य, म्हणजे खेळता खेळता आयुष्य, हे त्यांचं काय आहे, आत्मचरित्र. म्हणजे निधन वार्तामधली ही एक महत्त्वाची वार्ता आहे. तुम्ही याच्यामध्ये ययाती, वंशवृक्ष, संस्कार, राक्षसा तांगडी हे सगळे जे घटक आहेत ना, याच्यावर तुम्ही थोडासा फोकस करू शकता, कारण गिरीश कर्नाड महत्त्वाची व्यक्ती, त्यांचं झालेलं निधन, त्याच्यामुळे हा घटकसुद्धा इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आय होप यातला बरासा घटक समजला असेल. त्यानंतर तुम्हाला इथे लक्षात घ्या, राष्ट्रपती सुवर्ण पदक 1970 म्हणतोय आपण. कोणता चित्रपट सुरुवातीला सांगितलं होतं सुवर्ण कमळ मिळालेलं, ओके, संस्कार, ठीक आहे, 74, 92 पद्मश्री, पद्मभूषण, ओके, हे दोन घटक. त्यानंतर 94, 98 साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा म्हणून संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1972 लक्षात ठेवू शकता, किंवा 98 ला ज्ञानपीठ बरोबर कालिदास सन्मान पण त्यांना मिळाला आहे. हाही घटक तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता, म्हणजे ॲज इट इज तुमच्या, ठीक आहे. त्यानंतर निधन वार्तामधली पुढची वार्ता आहे ती म्हणजे कोल्हातूर गोपालन. कोल्हातूर गोपालन यांचं निधन 3 ऑक्टोबर 2019 ला झालं. कोल्हातूर गोपालन म्हटलं की जे राष्ट्रीय पोषण संस्था आहे, या राष्ट्रीय पोषण संस्थेचे जनक म्हणून यांना ओळखलं जातं. कोल्हातूर गोपालन यांना राष्ट्रीय पोषण संस्थेचे जनक म्हणून ओळखलं जातं, कारण ही जी राष्ट्रीय पोषण संस्था 1969 मध्ये स्थापन झालेली, याचे पहिले संचालक म्हणून ओळखले जातात. म्हणजे हा घटक तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर जे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आहे, याचा जो संचालक पद त्यांनी भूषवलेलं होतं. कोल्हातूर गोपालन यांना पद्मविभूषण मिळाला, जसं गिरीश कर्नाडना मिळाला नाही तसं कोल्हातूर गोपालन यांनासुद्धा पद्मविभूषण मिळाला नाही. यांना मिळालेल्या पद्म पुरस्कारामध्ये 33 वर्षाचा फरक आहे, म्हणजे 1970 साली पद्मश्री मिळाला आहे आणि 2003 साली त्यांना पद्मभूषण या पुरस्कारानं सन्मानित केले. कोणाला, कोल्हातूर गोपालन यांना. हाही घटक तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. कोल्हातूर गोपालन यांचं आणखी योगदान म्हणलं, बेरीबेरी नावाचा रोग असेल किंवा पेलाग्रा नावाचा रोग असेल, याचं उच्चाटन करण्यामध्ये त्यांचं योगदान आहे असं ओळखलं जातं, त्यामुळे कोल्हातूर गोपालन महत्त्वाचे. त्यांना न्यूट्रिशन गोपालन नावानं ओळखलं जातं, लोक कारण राष्ट्रीय पोषण संस्थाचे जनक असल्यामुळे त्यांना न्यूट्रिशन गोपालन या नावानं सुद्धा या ठिकाणी त्यांना ओळखलं जात होतं. तर तुम्हाला या निधन वार्तातल्या ह्या ज्या 3-4 निधन वार्ता आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत, ठीक आहे. त्या निधन वार्तानंतर पुढची येते ती म्हणजे कांचन चौधरी भट्टाचार्य, सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती.
कारण किरण बेदी यांच्यानंतर दुसऱ्या IPS अधिकारी, IPS महिला अधिकारी म्हणून यांना ओळखलं जातं, यांचं निधन 26 ऑगस्टला झाल्यामुळं कांचन चौधरी भट्टाचार्य चर्चेत होते. म्हणजे किरण बेदी यांच्यानंतर दुसऱ्या महिला IPS अधिकारी आणि देशातल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक, म्हणजे DGP म्हणतो आपण, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, म्हणजे देशातल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कांचन चौधरी यांना ओळखलं जातं. दुसऱ्या IPS, पहिल्या पोलीस महासंचालक, लक्षात ठेवा. कोणत्या राज्यामध्ये होत्या? उत्तराखंड राज्यामध्ये. 2004 ते 2007 हा त्यांचा टेन्युअर होता, ज्या काळामध्ये त्या पोलीस महासंचालक म्हणून पाहिलं जात. या कोणत्या तुकडीच्या IPS अधिकारी आहेत? 1973, हाही घटक महत्त्वाचा. त्यांना राष्ट्रपतींचं पोलीस पदक पण मिळालंय 1997ला, हाही घटक महत्त्वाचा. आणि यांच्यासोबत आणखी एक घटक महत्त्वाचा म्हणजे यांच्या जीवनावर आधारित दूरदर्शनवर मालिका आली होती, तिचं नाव आहे उडान. उडान आणि या उडान मालिकेमध्ये त्यांची जी लहान बहीण होती कविता चौधरीनं भूमिका केली होती. ॲक्च्युली कांचन चौधरींची त्या मालिकेमध्ये एक पाहुणे कलाकार म्हणून त्यांना दाखवण्यात आलेलं होतं. म्हणजे कांचन चौधरी भट्टाचार्य म्हटलं तर तुम्ही लक्षात ठेवा, देशातल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक, उत्तराखंड राज्य, 2004 ते 2007 हा त्यांचा टेन्युअर. त्यानंतर 1973 IPS तुकडी, दुसऱ्या महिला IPS अधिकारी, 1997 राष्ट्रपती पोलीस पदक. हे जे घटक आहेत ना, या घटकावर तुमचा थोडासा फोकस असू द्या. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण एवढंच घटक. Thank you.